नमस्कार, मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या रस्सा भाजी किंवा सुक्या भाजी करण्यासाठी एक जादूई असा आपण मसाला बनवणार. आणि हा मसाला तुम्ही बनवल्यानंतर एकदाच बनवून ठेवायचा आहे आणि हा 1 महिना किंवा 2 महिने तुम्ही आरामात याचा वापर करू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी या चमच्याच्या साह्याने 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा मी इथे बडीसोप घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 जावित्री घेतलेली आहे. त्यानंतर चक्रीफूल घेतलेलं आहे. 2 ते 3 इथे मी दालचिनी घेतलेली आहे. 5 ते 6 वेलची घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 2 तमालपत्र घेतलेले आहे. इथे मी 6 ते 7 काळी मिरी आणि 6 ते 7 लवंग घेतलेली आहे. आता गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपण धने, जिरे आणि बडीसोप घालायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला हे 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, म्हणजे मंद आचेवरती हे भाजून घ्यायचे आहे. कारण जास्त मसाला भाजला तर ह्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो. आता 1 मिनिटभर झाल्यानंतर मी यामध्ये जे बाकीचे खडे मसाले आहेत ते ओतून घेते आणि हे मसालेसुद्धा आपल्याला असे छान असे भाजून घ्यायचे, हलकेसेच भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही आहेत. मी इथे तमालपत्र तोडून घेत आहे जेणेकरून तो मसाला छान असा भाजला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर झालेला आहे आणि आता आपण हे मसाला छानसा भाजून घेऊया. सुगंध सुटला की हा मसाला आपण थंड करायला ठेवायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आता इथे मसाल्याला छान असा सुगंधसुद्धा सुटायला लागलेला आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हा मसाला आता आपण थंड करून घेऊया आणि आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया. आता गॅसवरती मी पुन्हा हा पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. पुन्हा आपण लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे शेंगदाणे पण आपण सुरुवातीला 1-2 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता 1-2 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर इथे मी 4 चमचे डाळवं घेतलेले आहेत, डाळे घेतलेले आहेत. आता हे डाळवे पण आपण छान असे भाजून घेऊया. यांना जास्त भाजायची गरज नाही आहे, हलकेसे आता आपण हे पण भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने लो फ्लेमवरती आपण हे भाजून घ्यायचे. जास्त करपवायचं नाही आहे, जर का करपवलं तर त्या मसाल्याचा जो स्वाद असतो तो निघून जातो. तर इथे तुम्ही बघू शकता आपला शेंगदाणे आणि डाळवे छान असे भाजले गेलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आता या स्टेजला आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे लसूणसुद्धा आपण यामध्ये हलकेसे असं भाजून घ्यायचे. लसूण छान असं भाजल्यामुळे काय होणार आहे, आपला मसाला छान असा टिकेल, खराब होणार नाही. तर हलकेसं आपण हे लसूणसुद्धा छान असं भाजून घेऊया. आता लसूण पण छान हलकंसं भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला इथे आपण 10-12 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि कढीपत्तासुद्धा आपण हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. लसूण आणि कढीपत्त्यामुळे मसाल्याला खूप छान असा स्वाद येतो. आता इथे मी भाजतानाच कढीपत्त्याला खूप सुंदर असा वास येत आहे, खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथे अगदी मंद आचेवरती हे सर्व आपण भाजून घेत आहोत जेणेकरून त्याला एक छान असा खमंगपणा येतो. तर इथे आपले कढीपत्ता आणि लसूण छान भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला मी इथे 4 चमचे किसलेलं खोबरं घालते आणि हे खोबरंसुद्धा आपण असंच छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आता हे आपण भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण इथे लोच ठेवलेली आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे. तुम्ही जितकं हलकंसं असं भाजून घ्याल तितकं त्याला खरपूसपणा येणार आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं पण छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपला हा मसाला जो आहे तो भाजून रेडी झालेला आहे। आता आपण याला थंड करून घेऊया, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपण सुरुवातीला जे खडे मसाले भाजून घेतले होते ते थंड झाले, आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत, यामध्ये मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे। आता तुमच्या घरामध्ये जो काही घरगुती मसाला असेल तो घालायचा आहे। त्यानंतर इथे मी 3 मोठे चमचे लाल तिखट घातलेले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे मी हिंग घातलेले आणि चवीनुसार इथे मीठ घातले, मिठामुळे हा मसाला टिकतो। आता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मसाला छान असा मी वाटून घेतलेला आहे, बारीकसर असा झालेला आहे। थोडंसं जाडसर राहिला तरी काही हरकत नाही आहे। आणि आता आपण थंड झालेले जे बाकीचे जे मसाले आपण भाजून घेतलेले शेंगदाणे डाळे हे सुद्धा आता आपण याच मिक्सरमध्ये पुन्हा घालायचे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे। तयार झालेला मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर अशा छानशा भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। काचेची भरणी असेल तर उत्तमच। तर इथे मी सगळा मसाला छान असा भरून घेतलेला आहे आणि हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 महिने वापरू शकता आणि यापासून झटपट अशा कोणत्याही प्रकारच्या तुम्ही भाज्या करू शकता। बटाटा, वांगा, दोडकी अशी वेगवेगळी भाजी तुम्ही रस्सा भाजी म्हणून करू शकता। तर आज आपण अशा पद्धतीचा जो मसाला बनवला आहे या मसाल्यामुळे तुमच्या भाज्या पटकन होतील, ह्याला तुम्हाला दुसरं काही वापरायची गरज नाही। हा एक मसालाच घालायचा आहे, तुम्हाला जेवढे प्रमाण पाहिजे तुम्ही त्याच्यात वापरू शकता। आता आपण या मसाल्याचा वापर करून इथे वांग्याची रस्सा भाजी करणार आहोत। तर इथे मी 5 वांगी घेतलेली, ती स्वच्छ धुतलेली आहेत। त्यानंतर ह्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। आता या वांग्यांना आपण भरून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी इथे वांगी चिरून घेतलेली आहे आणि ही वांगी चविष्ट होण्यासाठी किंवा कधी कधी वांगी आपल्याला पांचट लागतात तर त्यासाठी आपण या चिरांमध्ये आपण मीठ लावून घेणार आहोत। मीठ लावल्यामुळे जो काही पांचटपणा असतो तो निघून जातो। तर इथे मी सर्व वांगींना मीठ लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जो तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत। मी इथे 4 मोठे चमचे तो मसाला घेतलेला आहे। आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार इथे मसाल्याचा वापर करायचा आहे। तुम्ही जर का जास्त बनवणार असेल तर मसाला जास्त घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदासुद्धा मी जवळजवळ एक मोठा कांदा घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे मिठाचा वापर करावा लागणार आहे। आता हे सर्व मी मिक्सचर एकत्र केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो भरलेला मसाला तयार आपण केलेला आहे तो मसाला आता प्रत्येक वांग्यामध्ये आपण असं गच्च भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर सर्व वांग्यांमध्ये मी जो तयार केलेला मसाला आहे तो भरून घेतलेला आहे आणि इथे काही मसाला थोडासा उरलेला आहे त्याचासुद्धा आपण वापर करणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घालू शकता, तुम्हाला तेल कमी असेल तर तुम्ही तेल कमी घालू शकता। इथे मी साधारण 2 चमचे तेल घातलेले आहे आणि यात गरम झालेल्या तेलामध्ये आता आपण ही जी भरून घेतलेली वांगी आहेत ती आपल्याला सोडायची आणि आता ही वांगी सर्व वांगी आपण आता यामध्ये थोडंसं परतून घ्यायचे आणि जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा यामध्ये ओतून घ्यायचा आहे। आणि सुरुवातीला 1 मिनिटभर आपण ही वांगी आहे ना या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची, म्हणजे त्या वांग्यांचा कच्चेपणा थोडासा निघून जातो आणि वांगी छान लागतात। तर तुम्ही इथे बघू शकता मी उलटणाने अशा पद्धतीने हे पलटून घेत आहे। आता इथे 1-2 मिनिट झालेले आहेत, 1-2 मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा मसाला करपू नये यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर तुम्हाला याची जी रस्सा भाजी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपण ह्याला 2 ते 3 मिनिटभर झाकून ठेवायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आपल्याला। आता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि वांगीला छान उकळी आलेली आहे। आता आपण ही वांगी पुन्हा एकदा परतून घ्यायची, म्हणजे उलट पालट करून घ्यायची, जेणेकरून खालचा भाग जर का शिजला असेल तर वरची बाजू आपण पुन्हा एकदा शिजवून घ्यायची। आता इथे मी वांगी वरती खालती करून घेतलेली आहे आणि पुन्हा आता 2 ते 3 मिनिटभर वाफून घ्यायचे आणि आता इथे तुम्ही बघू शकता वांगी छान वाफली गेलेली आहेत, जास्तसुद्धा आपल्याला ही शिजवायची नाही आहे।
आणि आता बघा मस्त अशी ही वांगी शिजलेली सुद्धा आहेत, सगळी चेक करून बघते मी। तर इथे वांगी छान शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा किती बघा मस्त घट्टसर पण आलेले आहे आपल्या भाजीला। तर सुंदर अशी पटकन आणि झटपट अशी वांग्याची रस्साभाजी तयार आहे। तर याच मसाल्याचा वापर करून तुम्ही सुक्या भाजीसुद्धा करू शकता, म्हणजे मूग मटकी। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा मसाला एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।